आजही 24 तास एक पाऊल पुढे। उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळ आणि कर्जाचा बोजा अशा दुहेरी संकटात सापडलाय। महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं पीक कर्जाचं वाटप न करताच शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर लाखो रुपये कर्जाचा बोजा चढवलाय, त्यामुळे त्यांना दुसऱ्या बँकांकडून कर्ज मिळत नाहीये। परिणामी फसवणूक करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होते। कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण झालंय त्याच्यामुळे आम्ही काही कर्ज देऊ शकत नाही, वरिष्ठांकडून तसे आदेश आलेले आहेत असं सांगण्यात येते। परंतु जर अशा प्रकारचं कर्ज नाही मिळालं, शेतकऱ्यांना आवाजून विनाकारण खर्च करून सुद्धा जर कर्ज मिळत नसेल तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला छेडण्याशिवाय पर्याय राहिला। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना दिले होते। त्यानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेला 142.88 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं, मात्र या बँकेनं आतापर्यंत केवळ 38.69 कोटी रुपयाचं म्हणजेच उद्दिष्टाच्या फक्त 27% पीक कर्जाचं वाटप केलंय। आमच्या बँकेचे 2012 खरीफाचे पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 1-2 हजार पासून नवीन खातेदारांना कर्ज देण्याचं वरिष्ठांकडून बंद करण्याचे आदेश आलेले आहेत, त्यामुळे आमच्याकडचे सगळे कर्ज खाते नवीन खात्यांना कर्ज वाटप बंद केलेलं आहे। मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढलेलं हे परिपत्रक खोटं दिशाभूल करणार असल्याचा पुरावा जे 24 तासच्या हाती लागलाय। उस्मानाबाद जिल्हा अग्रणी बँकेच्या 4 ऑगस्टच्या साप्ताहिक अहवालानुसार 73% कर्जवाटप बाकी असताना परिपत्रक काढून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। परिणामी बँकेच्या तक्रारीचा अहवाल आरबीआयला पाठवला जाणार आहे। जिल्ह्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नसून फक्त त्यांनी 27.8% कम्प्लीट केलेलं आहे, तर उरलेलं उद्दिष्ट देखील त्याची पूर्तता त्यांनी करावी अशा सूचना रिझर्व्ह बँकेने त्यांना द्याव्यात अशा आशयाची नोट जिल्हा बँकेकडून पाठवण्यात आली। जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचं कितीही नियोजन केलं तरी बँकेचे अधिकारी कशी मनमानी करतात हेच या उदाहरणावरून स्पष्ट होतंय। Z24 तास साठी महेश पोद्दार उस्मानाबाद। Z24 तास एक पाऊल पुढे।